चला आज मस्तपैकी मुगाच्या डाळीचा पिझ्झा दाखवते तुम्हाला, जो हेल्दी तर आहेच पण मैदा वापरलेला नाही आहे आपण, हे विशेष. तर त्याच्यासाठी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. ती चांगली भिजली की आपण पाणी घालून मिक्सरला ती वाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. ते बॅटर आपण एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालून त्याला एकसारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. ढवळतानाच आपल्याला बघा, मिक्स करतानाच त्याच्यावर बबल्स आलेले दिसून येतील, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हा याचा अर्थ होतो. बघू शकता तुम्ही आपलं पीठ अतिशय हलकं फुलकं झालेलं आहे. आणि असा हलकं फुलकं पिठाचा आता आपण डोसे तयार करणार आहोत. पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालून घेणार आहोत. तूप व्यवस्थित पसरवून घेतलं की त्याच्यावर आपण जे बॅटर तयार केलेलं ते बॅटर घालून घेणार आहोत. हे बॅटर व्यवस्थित ढोसाप्रमाणे घालून त्याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. खालची बाजू व्यवस्थित अशी आपली शिजवून झालेली आहे. आता डोसा पलटी करायचा आहे, म्हणजे पिझ्झाचा जो बेस आपण तयार केला तो पलटी करायचा आहे. आणि वरच्या बाजूला चिली सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस लावून घेतलेला आहे. दोन्ही तुमच्याकडे जे सॉसेस अवेलेबल असतील ते सॉस तुम्ही ह्याच्यावर यूज करू शकता. असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, आपल्या आवडीनुसार आपण कुठलाही सॉस त्याच्यावर लावून घेऊ शकतो. आता त्याच्यावर थोडेसे मिक्स हर्ब्स ओरेगानो हे घालून घेणार आहोत. यामुळे पिझ्झाला एक मस्त फ्लेवर येणार आहे. थोडे थोडे घालायचे आहेत, अगदी बघू शकता तुम्ही, मी थोडेसेच घातलेले आहेत. मिक्स हर्ब आणि ओरेगानो घालून घेतलेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला तिखटपणासाठी मी पेरी पेरी मसाला वापरते, जो तिखट असतो आणि एक वेगळीच चव असते ह्याला, मस्त चव असते. तुम्ही वापरून बघा हा मसाला, खरंच खूप सुंदर मसाला आहे पेरी पेरी. तर आता ह्याच्यावर आपण पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत, ते क्यूब आपण पसरवून घेणार आहोत. आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या वापरू शकता, कांदा, टमाटर, शिमला मिरची, हे सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यावर वापरू शकतात. असंच आपण बॅटर तयार करून पिझ्झा तयार करायचा आणि त्याच्यावर पाहिजे त्या भाज्या आपण घालून घ्यायच्यात. आता कॉर्नला मी हळद मिठामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि ते कॉर्न मी त्याच्यावर पसरवून घेतलेले आहेत. परत ते सगळे मसाले आपल्याला ह्याच्यावरतीसुद्धा, टॉपिंगवरतीसुद्धा वापरायचे आहेत. मिक्स हर्ब, ओरेगानो आणि पेरी पेरी मसाला, त्याचबरोबर थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडीशी मिरपूड आणि थोडंसं मीठ मी घालून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व मसाले पिझ्झावर टॉपिंगवर घालून झाल्यानंतर आपण वरती वरच्या बेसवरती मस्तपैकी चीज पसरवून घेणार आहोत. हवं तेवढं चीज पसरावं तुमच्या आवडीनुसार. मी पाहिजे तेवढं चीज मस्तपैकी पसरून घेतलेलं आहे. आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला मस्त शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता आपला पिझ्झा मुगाच्या डाळीचा मस्त तयार झालेला आहे. आता ह्याला आपण बाजूला काढून घेऊ आणि मस्तपैकी ह्याला कटिंग करून एन्जॉय करू सॉसबरोबर. तशी सॉसची अजिबात गरज लागत नाही, पण तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला सॉस हवा असेल तर सॉस घेऊ शकता तुम्ही. हा मुगाच्या डाळीचा पिझ्झा करून बघा, खरोखर खूप मस्त आहे. आता त्याचं व्यवस्थित असं कटिंग करून मस्त एन्जॉय करणार आहोत. सकाळ सकाळच्या पोटभरीचा नाश्ता होतो आणि हेल्दी असा नाश्ता होतो. मैदा पोटात जात नाही आणि पिझ्झाचा पिझ्झा पण मिळतो. म्हणजे ते म्हणतात ना, एका दगडात 2 पक्षी, म्हणजे पिझ्झाचा पिझ्झा पण मिळाला आणि मैद्याचा वापरही आपण अजिबात केलेला नाही आहे. म्हणून तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. चला बाय.